जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची 30वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी संपन्न झाली. ही सभा रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. उल्वे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची 30वी वार्षिक सभा संपन्न झाली. या सभेत सांगूखाना ठाकूर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका इंदुमती घरत यांना उत्कृष्ट प्राचार्या, हेमंत कोळी यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार आणि नंदेश पाटील यांना आदर्श शिक्षकेतर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसेच भारत सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग व मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आयोजित इंडिया इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल दिल्लीचं नामांकन नुकतंच जाहीर झालं असून विद्यार्थी गटात जनार्दन शिक्षण प्रसारक मंडळाच्या सांगूखाना ठाकूर विद्यालय इयत्ता 12वी सायन्सची विद्यार्थिनी दीक्षा मनोज सोनार दिग्दर्शित व अभिनीत पर्यावरण आधारित CFCA एक शाप या लघुपटाला नामांकन मिळालं आहे. त्याबद्दल दीक्षा सोनार आणि ओम सुर्वे यांचा सत्कार करण्यात आला. या सभेला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन YT देशमुख, सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर, अनिल भगत, संजय भगत, प्रकाश भगत, संजय पाटील, वसंत पाटील, हरिचंद्र पाटील, अर्चना ठाकूर, सदस्य सचिव सिद्धेश्वर गडदे, शाखा प्रमुखांच्या प्रतिनिधी राज अलोनी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.